28 मार्च 1988 को भंडारा जिले के पौनी तालुका के गोसे में गोस परियोजना की आधारशिला रखी गई थी। इसका भूमि पूजन तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी ने किया था, लेकिन कुछ दिन पहले साकोली में एक निजी कार्यक्रम में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जिला सूचना प्रकाशन विभाग की ओर से विदर्भ की महालिका नामक पुस्तक का प्रकाशन किया। इसमें बताया गया कि गोसे परियोजना की आधारशिला 28 मार्च 1988 को एक पूर्व प्रधानमंत्री ने रखी थी और इसमें उनका नाम लिखने से परहेज किया। इस तरह देखा जा सकता है कि प्रशासन और सत्ताधारी लोग कांग्रेस को पीछे धकेलने का काम करे हैं। 28 डिसेंबर 1885 हा कांग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे। ज्या मुंबई मध्ये कांग्रेसची स्थापना झाली, कामगारांचा आवाज उचलण्याचं काम या संघटनेने केलं। एलम होम नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने जरी केलं असेल, त्यानंतर सरदार नेताजी दादाभाई नवरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असूनचे जवाहरलाल नेहरू पर्यंत अनेक सारे नेते या काँग्रेस पक्षाच्या याच्यामध्ये आले। महात्मा गांधीचा काळ अपार मोठा काळ राहिला। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या पक्षांनी केलं, स्वातंत्र्यानंतर ज्या काँग्रेस पक्षाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाला उभा करण्याचं काम केलं, औद्योगिक क्रांती केली, शैक्षणिक क्रांती केली, सामाजिक क्रांती केली, या सगळी क्रांती करत असताना हा देश उभा केल्यानंतर 2014 जे कोणी लोक आलेत तेव्हापासून हा देश विकण्याचं काम या देशात सुरू आहे। देशामध्ये ईडीसीडीच्या नावाखाली विरोधी पक्ष संपवण्याचं काम सुरू आहे। शैक्षणिक म्हणजे क्षेत्र सैनिक क्षेत्र संपवण्याचं काम सुरू आहे। या माध्यमातून हा जो केंद्रबिंदू आहे या देशाचा, हा नागपूरचा 0 मैल आहे। या नागपूर हा केंद्रबिंदूमध्ये येणाऱ्या 28 डिसेंबर 2023 काँग्रेस पक्षाचा आवाज बुलंद करण्याचं काम महासंमेलनाच्या माध्यमातून होणार आहे। या ठिकाणी आमचे नेते खरगे साहेब, राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, प्रियंका गांधी पासूनचे अनेक सारे AICCAचे पूर्ण पदाधिकारीगण, आमचे अनेक सारे राज्याचे मुख्यमंत्रीगण आणि अनेक सारे नेते भारतभरातून या ठिकाणी येणार आहेत। या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातून निदान 25,000 आमचे कार्यकर्ते जाणार आहेत। याचा नियोजन करण्याकरता आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। 28 मार्च 1988 गोसेखुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम, पायाभरणी करण्याचं काम राजीव गांधी यांच्या हातून गोसेखुर्द प्रकल्प झाला होता। पण मागील काळामध्ये साकोलीतील एका खाजगी कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विदर्भाची महालेखा म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं, माहिती प्रकाशन विभागानं दिल्याच्या, त्याच्यामध्ये ते छापलं गेलं की 28 मार्च 1988 एका माजी पंतप्रधानाच्या हस्ते या म्हणजे गोसेखुर्दचा पायाभरणी समारंभ झाला होता। प्रत्यक्षात या लोकांनी, ज्या माणसांनी यासाठी जेवढं मोठं श्रेय आहे त्या माणसाला, त्याचं नाव लिहिण्याचे टाळून हे भाजपचे लोक, या प्रशासनाचे लोक नेहरू गांधी परिवाराला, काँग्रेसला कुठेतरी मागे पाडण्याचं काम जरी करत असले, पण हा गोसेखुर्द प्रकल्प खऱ्या अर्थानं प्रेरणादायी, जीवनदायी हा विदर्भास, पूर्व विदर्भासाठी प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे चंद्रपूरराव, भंडाराराव, नागपूरराव या भागामध्ये हरित क्रांती, श्वेत क्रांती, औद्योगिक क्रांती होण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट।